आताची मोठी बातमी, पुण्यात खासगी कंपनीकडनं विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. जॉब देतो असं सांगून कंपनीनं विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. तर शिंदे गटाच्या युवा सेनेकडे विद्यार्थ्यांनी ही तक्रार केलेली आहे. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना खाली बसवून शिंदे गटानं मात्र चांगलाच जॉब विचारलाय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं. प्रदीप, नेमका काय हा प्रकार आहे? आपण पाहतो की पुणे गटाच्या युवा सेनेचे सहसचिव जे आहेत किरण साळी, हे सध्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून जाब विचारण्यात येतोय की कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत होतं की आम्ही तुम्हाला जॉब देतो, मात्र जॉबच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक होते असा थेट आरोप जो आहे तो शिंदे गटाचा आहे. आपण पाहतोय की किरण साळी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी या कंपनीमध्ये आणलेलं आहे, इतर सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं असा त्यांचा आरोप आहे. आणि या ठिकाणी पाहतोय की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी खाली बसवलेलं आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तो जॉब विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. काही हजार पैशांची फसवणूक जी आहे ती विद्यार्थ्यांकडून घेतली जाते आणि त्याची फसवणूक केली जाते असा त्यांचा थेट आरोप आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले असा सुद्धा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतो. आणि आपण पाहतोय ते सगळे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी कंपनीमध्ये जमलेले आहेत आणि जॉब विचारताना पाहायला मिळतात. धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. या विद्यार्थ्यांना लवकरच न्याय मिळावा अशीच अपेक्षा आहे. जॉब देतो असं सांगून या लोकांकडनं पैसे घेण्यात आले, मात्र जॉब काही दिले नव्हते.